अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहुरपेठ येथील रहिवासी व जळगाव विमानतळावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा पहुर जामनेर रस्त्यावर रेल्वे गेटजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पहुरपेठ येथील रहिवासी मधुकर चिंधू सोनवणे वय वर्ष 30 हे पोलीस कर्मचारी आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवरून प्रवास करीत असताना गुरुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील रेल्वे गेटजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने मधुकर सोनवणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात मधुकर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या समवेत असलेले निलेश चालिक कुमावत वय वर्ष 25 राहणार पहुरपेठ हे गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी तात्काळ भेट देऊन जखमींना रुग्णालयात हलवले आहे। मयत सोनवणे हे कुटुंबातील एकमेव कमावते होते। त्यांच्या पश्चात विधवा आई, पत्नी व 4 वर्षाची मुलगी, 4 विवाहित बहिणी असा परिवार आहे। मधुकर सोनवणे यांनी वडिलांच्या निधनानंतर आपले शिक्षण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत पूर्ण करून पोलीस दलात नोकरी मिळवली होती। सुस्वभावी वागणुकीमुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता। 8 वर्षांपासून ते मालेगाव येथे पोलीस सेवेत कार्यरत होते। नुकतीच 1 वर्षापूर्वी त्यांची जळगाव मुख्यालयी बदली होऊन पहुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन आज दुपारी 3 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.